नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी पुत्र ह्या युट्यूब चॅनेलमध्ये मी आणि के शेळके आपलं सर्वांचं स्वागत करतो तर बऱ्याच शेतकऱ्यांचा एक त्यामध्ये प्रॉब्लेम असतो कांदा पिकामध्ये की म्हणजे की ज्या काही कांद्याच्या पिकाच्या ज्या माना वगैरे असतात ह्या त्यामध्ये जाड बनत नाही चांगल्या माना तयार होत नाही आणि परिणामी जी काही आपली कांद्याची साईज असते ही साईज त्यामध्ये अतिशय लहान राहत असते आणि परिणामी आपलं कांद्याचं उत्पन्न हे कमी प्रमाणामध्ये होत असतं तर आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण हे जाणून घेणार आहोत समजा जर एखाद्या शेतकऱ्याच्या कांद्याच्या माना समजा जाड ज्या शेतकऱ्याला करायचं आहे तर नेमके आपण काय केलं गेलं पाहिजे त्याच्यावरती उपाय काय त्याच्यावरती फवरणी काय कोणती ट्रीटमेंट केली गेली पाहिजे जेणेकरून लवकर आपल्याला रिझल्ट मिळायला मदत होईल सगळी माहिती जाणून घेणार आहोत त्याच्यामुळे व्हिडिओला नक्की शेवटपर्यंत पहा आणि जर आपल्या युट्यूब चॅनेलला जर सबस्क्राईब केलं असेल तर प्लीज शेतकरी मित्रांनो चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आता शेतकरी मित्रांनो सर्वात आधी मित्र ट्रीटमेंट त्यामध्ये मी तुम्हाला सांगणारच आहे पण सर्वात आधी तुम्हाला सांगतो जर कांदा पिकाला जर आपण पहिली गोष्ट योग्य प्रकारे जर खत व्यवस्थापन जर केलेलं असेल ना तर पहिली गोष्ट हे कोणती प्रॉब्लेम त्यामध्ये आपल्याला जाणवत नाही माना जाड करण्यासाठी जाड बनवण्यासाठी आपल्याला काही उपाय करावं लागत नाही पातींची संख्या वाढवण्यासाठी सुद्धा आपल्याला काही उपाय करावं लागत नाही साईज करण्यासाठी सुद्धा काही उपाय करावं लागत नाही कारण कांदा पिकामध्ये शेतकरी मित्रांनो खत व्यवस्थापन अॅक्युरेट करणं अतिशय गरजेचं असतं भलेही तुम्ही त्यामध्ये दोन टप्प्यामध्ये द्या किंवा तीन टप्प्यामध्ये खत व्यवस्थापन करा किंवा काही काही शेतकरी अगदी चार टप्प्यामध्ये सुद्धा खत व्यवस्थापन त्यामध्ये करत असतात पण कांद्या पिकासाठी योग्य खत व्यवस्थापन करणं अतिशय गरजेचं असतं आणि जर योग्य जर खत व्यवस्थापन करेल असेल ना हे काही करायचे त्यामध्ये गरज वगैरे पहिली गोष्ट आपल्याला पडत नाही आता शेतकरी मित्रांनो हा त्यामध्ये माझा कांदा दोन महिन्याचा झालेला आहे आणि याचा त्यामध्ये खताची दोन डोस त्यामध्ये आता कम्प्लीट देऊन झालेला आहे पण त्यामध्ये मी तुम्हाला दाखवतो की कांद्याच्या माना वगैरे त्यामध्ये कशा झालेल्या पाहू शकतात या म्हणजे ही त्यामध्ये आता सध्या कांद्याची खालून साईज वगैरे व्हायला अशी सुरुवात झालेली आहे कंप्लीट त्यामध्ये आज दोन महिन्याचा हा प्लॉट झालेला आहे आणि कांद्याच्या माना वगैरे जरी तुम्ही पाहिलं तर त्यामध्ये सहजपणे तुम्हाला दिसत दिसत असेल म्हणजे शेतकरी मित्रांनो एक सांगायचं असं योग्य खत व्यवस्थापन जर केले ना पहिली गोष्ट कोणतेही उपाय त्यामध्ये करावे लागत नाही तर समजा ज्या शेतकऱ्यांच्या माना वगैरे अशा बनलेल्या नाहीत जाड वगैरे झालेल्या नाही तर नेमक्या अशा शेतकऱ्यांनी त्यामध्ये करायचं काय आहे हे पाहू शकता याप्रमाणे कांद्याच्या माना वगैरे झालेले आहे पातींची संख्या सुद्धा आणि सगळ्या कांद्यांचं असं आहे शेंडे वरून कर आहे त्याच्यावरती आता सध्या वातावरण तुम्ही पाहत असाल पूर्णपणे त्यामध्ये ढगाळ वातावरण आहे त्याच्यामुळे कांद्यामध्ये हे प्रॉब्लेम वगैरे शेंडे करजळणे हे तर त्यामध्ये चालूच राहणार आहे पण शेतकरी मित्रांनो समजा ज्या शेतकऱ्यांच्या माना वगैरे जाड झालेले नाही जाड ज्याला करायचं आहे नेमकी काय करायचं पहिली गोष्ट जर तुम्ही योग्य खत व्यवस्थापन करेल असेल तर त्यासाठी तुम्हाला काही करावं लागणार नाही पण समजा जर योग्य खत व्यवस्थापन करून सुद्धा जरी माना कांद्याच्या जाड वगैरे बनत नसेल तर अशा वेळेस शेतकरी मित्रांनो तुम्ही पाणी देत असताना ज्या जे आपले वॉटर सोल्युबल खतं येतात ज्या खतांमध्ये फॉस्फरसचं प्रमाण अधिक आणि पोट्याचं प्रमाण त्याच्यापेक्षा निम्म पट्टीत असतं अशी वॉटर सोल्युबल खतं जर तुम्ही पाण्यातून सोडली किंवा दोन तीन वेळेस जर फव घेतल्या तर माना तुम्हाला जाड व्हायला पहिली गोष्ट मदत होईल तर नेमकी आता अशा ग्रेड कोणत्या आहेत तर सगळ्यात बेटर म्हणजे की बारा एकसष्ट झिरो ही त्यामध्ये तुम्ही वापरू शकता पण याच्यामध्ये पोट्याचं प्रमाण कमी येतं परिणामी याच्यामुळे जाड माना त्यामध्ये बनत नाही तर अशा वेळेस शेतकरी मित्रांनो तुम्ही आय सी एल कंपनीची साठवीस ही ग्रेड वापरित तर अतिशय त्यामध्ये बेटर रिझल्ट आणि लवकर रिझल्ट तुम्हाला पहिली गोष्ट दिसून येईल जर तुम्हाला फास्ट रिझल्ट हवा असेल तर साठ वीस ही ग्रेड त्यामध्ये वापरू शकता किंवा शेतकरी मित्रांनो जी रेग्युलर ग्रेड येते ती म्हणजे की झिरो बावन चौतीस झिरो बावन चौतीससुद्धा जरी तुम्ही पाण्यातून जरी सोडली तरीसुद्धा तुम्हाला त्यामध्ये कांद्याच्या माना आड वगैरे व्हायला पहिली गोष्ट चांगला फायदा झालेला दिसून येईल आता नेमकी हे सोडत असताना का करायचं म्हणजे वापरायचं किती प्रमाण वापरायचं किती तर शेतकरी मित्रांनो फवारणी घेण्यापेक्षा जर तुम्ही पाण्यातून जर ही वॉटर सोलिबल जर खतं सोडली पाटपाण्यानी जर दिली किंवा ड्रिप सिस्टम असेल ड्रिपनी दिली तर अतिशय उत्तम राहील किंवा जरी ड्रिप सिस्टम नसेल जरी पाट पाण्यातून जरी सोडली तरी सुद्धा चांगले रिझल्ट दिसून येईल कारण फवारणी घ्यायचं म्हटलं काय होतं फवारणी घेत असताना आधी आपण वरती फवारणी घेतो वरून फवारणी घेतल्यानंतर ज्यावेळेस कांद्या पिकामध्ये ते अन्न अपटेक करेल तेव्हा ते खाली पातीमध्ये वगैरे जात असतं पण जर डायरेक्टली जर आपण खालून सोडली तर लवकर पिकाला अपटेक होत असतं याच्यासाठी शेतकरी मित्रांनो पाण्यातून सोडायचे आहे जे काही झुरबाहून चौतीस असणार आहे किंवा साठवीस असणार आहे जर तुमचं मोकळं पाटपाणी असेल तर अशा वेळेस कमीत कमी पाच ते सात किलो एक एकर साठी प्रमाण सोडावं जेणेकरून लवकर त्यामध्ये ते तुम्हाला रिझल्ट येईल आणि ड्रिप सिस्टम असेल तर अशा वेळेस पाच किलो एक एकर साठी प्रमाण आहे हे सर्वांना माहीत आहे आणि याच्यासोबत शेतकरी मित्रांनो तुम्हाला जे आपलं सिझनटा कंपनीचं इसाबियन टॉनिक येतं हे सुद्धा सोडायचं आहे याचा सुद्धा अतिशय चांगला त्यामध्ये रिझल्ट येतो जर तुम्हाला कांद्याच्या माना जाड खालून बनवायच्या असतील पातींची संख्या प्लस सुद्धा वाढवायची असेल तर इसाबिएन अतिशय त्यामध्ये बेटर आहे हे सोडत असताना हिसा बियन हे सुद्धा एक, एक एकरसाठी एक लिटर त्यामध्ये सोडलं गेलं लग पाहिजे जेणेकरून फास्टली त्यामध्ये तुम्हाला रिझल्ट येईल ही जर तुम्ही ट्रीटमेंट केली शेतकरी मित्रांनो शंभर टक्के ज्या काही कांद्याच्या माना वगैरे असणार आहे ह्या तुम्हाला जाड झालेल्या दिसून येतील आणि अनेक वेळेस शेतकऱ्यांचं काय होतं काही काही शेतकऱ्यांना माना जाड करायचे असतात तर काही काही शेतकऱ्यांच्या अतिशय माना जाड होतात पुन्हा त्यांना त्यामध्ये रस आहे हा पुन्हा त्यामध्ये कांद्यामध्ये उतरवण्यासाठी ट्रीटमेंट वगैरे करावी लागत असते असं त्यामध्ये शेतकरी मित्रांनो कांद्या पिकामध्ये वेगवेगळ्या समस्या त्यामध्ये चालूच असतात पण जर माना जर एखाद्या शेतकऱ्याला जर जाड बनवायची असेल तर ही त्यामध्ये तुम्ही ट्रीटमेंट करू शकता साठ वीस किंवा झुरंबाऊन चौतीस याच्यासोबत इसा बियान टॉनिक हे तुम्ही पाठ पाण्यातून द्या शंभर टक्के त्यामध्ये तुम्हाला रिझल्ट आलेला दिसून येईल आणि समजा एखाद्या शेतकऱ्याला जर जास्त प्रमाणामध्ये सोडणं जर पॉसिबल नसेल अशा वेळेस फवरणी जरी घेतली तरी पण चालेल पंधरा लिटरच्या पंपासाठी झिरो बावन चौतीस हे त्यामध्ये वापरायचं आहे शंभर ग्रॅम सोबत इसा हे वापरायचं आहे पन्नास मिली आणि त्याची त्यामध्ये तुम्ही दाट त्यामध्ये पूर्ण ओला चिंब होईपर्यंत फवरणी करा ही फवारणी कमी कमी दोन ते तीन वेळेस घ्या पाच पाच सहा सहा दिवसाच्या अंतराने जेणेकरून लवकर त्यामध्ये रिझल्ट यायला मदत होईल आणि शेतकरी मित्रांनो माहिती आवडल्यास नक्की आपल्या व्हिडिओला लाईक करा आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब केलं असेल तर चॅनलला नक्की त्यामध्ये सबस्क्राईब करा आणि मनामध्ये काही प्रश्न असतील काही शंका असतील कमेंट नक्की करून जा धन्यवाद